भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उल्वे नोडचा विकास करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे. थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पक्ष उल्वे नोड व स्वर्गीय जनार्दन भगत साहेब पुण्यस्मरण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उल्वे नोड येथील भूमिपुत्र भवनासमोर शिवकालीन इतिहासाच्या पाऊलकुना जोपासणारा व लोककलेला प्रोत्साहन देणारा गर्जा महाराष्ट्र महाराष्ट्राची गर्जना या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास लोकनेते रामशेठ ठाकूर, नगराध्यक्ष चारुशीला घरत, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, प्रवक्ते वाय टी देशमुख, स्वर्गीय जनार्दन भगत साहेब पुण्यस्मरण समितीचे अध्यक्ष परेश ठाकूर, नगरसेविका कल्पना ठाकूर, गव्हाणच्या सरपंच रत्नप्रभा घरत, उल्व्याच्या सरपंच नयना डोलकर, तरघरच्या सरपंच नर्मदा ओळेकर, विजय घरत, भाऊशेठ पाटील, संजय भगत, टेल ठाकूर, मेघनाथ ठाकूर, अंकुश ठाकूर, बाळासाहेब मुंबईकर, के एस कोळी, रवींद्र भगत, रामदास पाटील, नानाशेठ ठाकूर, जयवंत देशमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनार्दन भगत साहेबांनी गव्हाण परिसरात आपल्या कार्याने दरारा निर्माण केला होता. तो भीतीयुक्त दरारा नसून सामाजिक सेवेचा होता. त्यांच्या संपर्कात आलेल्या मंडळींनी आजही त्यांच्या जनसेवेचा वारसा पुढे चालू ठेवला आहे असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. उलव्यामध्ये कार्यक्रम झाला तर आज या ठिकाणी खारगाचे पदाधिकारी आले, या ठिकाणी कामोठ्याचे पदाधिकारी आले. ज्यावेळेला कामोठ्यामध्ये कार्यक्रम होतो त्यावेळेला त्या कार्यक्रमासाठी इथली लोक जात आहेत. पनवेल तालुका आज सर्वार्थाने मोठा होतोय. आज येणाऱ्या कालावधीमध्ये या पनवेल परिसरातल्या पनवेल आणि परिसरातल्या शहरांची महानगरपालिका होणार आहे. ही महानगरपालिका होत असताना एकजीवपणानं इथल्या नागरिक एकत्र राहिले पाहिजेत, एकमेकांची संस्कृतीची ओळख झाली पाहिजे, त्यासाठी मल्हार महोत्सवाचे आयोजन करतो. पण या महाराष्ट्राचा इतिहास काय, महाराष्ट्राची निर्मिती कोणामुळे झाली, हे छत्रपती शिवाजी महाराज त्यांची ओळख महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना करून द्यावी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला स्वराज्य निर्माण केलं, हे स्वराज्य निर्माण करत असताना या ठिकाणी एका समाजाला जवळ घेतलं नाही तर सर्व समाजाची मोठ एकत्र बांधत हे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आज भारतीय जनता पार्टी या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या उल्वा नोड आणि परिसरामध्ये आमचे ग्रामस्थ बंधू या ठिकाणी असतील, इथले सरपंच असतील, अन्य या ठिकाणी सहकारी असतील, इथले ग्रामस्थ, इथले येणारे नवे शहरवासी या सगळ्यांना एकत्रित या ठिकाणी या उल्वा परिसराच्या विकासासाठी एकत्र करून या ठिकाणी ज्या ज्या सुविधा शासनाकडून हव्यात त्या शासनाकडून घेण्यासाठी, ज्या ज्या सुविधा सिडकोकडून हव्यात त्या सिडकोकडून घेण्यासाठी, आणि सिडको चाल ढकलपणा करत असेल, सिडको या ठिकाणी कुठेतरी डोळेझाकपणा करत असेल तर सिडकोला ताळ्यावर आणण्यासाठी देखील इथली भारतीय जनता पार्टीच प्रयत्न करणार आहे. आणि त्यामुळे आपणा सर्वांच्या हिताच्या विकासाच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या कालावधीमध्ये भगत साहेबांनी आम्हाला जे नेतृत्व दिलं ते भगत साहेबांचं नेतृत्व हे केवळ या ठिकाणी या केवळ समजुतीचं, केवळ या ठिकाणी वैधानिक पद्धतीचं, विधायक पद्धतीचं नव्हतं तर जिथे गरज पडेल तर संघर्षाचंही नेतृत्व हे भगत साहेबांनीच आम्हाला शिकवलेलं आहे. आणि म्हणून त्या भगत साहेबांचा वारसा या भागातले सगळे कार्यकर्ते मिळून पुढे चालवत असताना येणाऱ्या कालावधीमध्ये इथल्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, मग आमच्या गावातल्या महिला इथे आलेल्या असू द्यात, आमच्या या कॉलनी परिसरातल्या महिला आलेल्या असू द्यात, या सर्वांच्या मानसन्मानासाठी, या सर्वांच्या संरक्षणासाठी आणि या सर्वांच्या या ठिकाणी माध्यमातून इथल्या परिसराच्या विकासासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एक दिलानं, एकजुटीनं, सातत्यानं काम करत राहतील इतकं या निमित्तानं निश्चितपणानं आपल्या सर्वांना विश्वास देतो. वेगवेगळ्या प्रांतातून राज्यातून उल्वे नोड मध्ये लोक राहायला आले असून येथील परिसराची परंपरेची माहिती त्यांना होणे गरजेचं आहे. यामुळेच भगत साहेबांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याला तसेच शिवकालीन शस्त्रे, नाणी, छायाचित्रे यांचे प्रदर्शन व पोवाड्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. गर्जा महाराष्ट्र महाराष्ट्राची गर्जना या कार्यक्रमात लातूर, सांगली, जालना, नवीन पनवेल येथून आलेले प्रसाद विभूते, रामानंद उगले, संतोष साळुंके, वैभव घरत या शाहिरांनी पोवाडा व पारंपरिक गीतांच्या माध्यमातून शिवछत्रपतींचा ज्वलंत इतिहास सादर केला. त्याचप्रमाणे व्यसनमुक्ती, शिक्षण व्यवस्था, स्त्री भ्रूण हत्या याबाबत जनजागृती केली. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या व शेवटच्या दिवशी शनिवारी 7 शाहिरांचे पोवाड्यांचा कार्यक्रम रंगला.